नमस्कार, ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक आणि ज्योतिषशास्त्रप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मागील भागात आपण फलकत्नाची अष्टक वर्ग पद्धती म्हणजे काय हे अभ्यासलं, तिचं महत्त्व जाणून घेतलं। प्रत्येक पद्धतीचे आपले नियम असतात, ते नियम आपल्याला माहीत असले तरी तरच आपण त्या पद्धतीच्या साह्याने चांगले परिणाम प्राप्त करू शकतो। त्यात अष्टक वर्ग ही पद्धती तर फलकत्नात अचूकता प्राप्त करण्यासाठी मुख्यतः वापरली जाते, त्यामुळे या पद्धतीचे नियम अभ्यासणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे। त्यातील बिंदू व रेषांचा मुख्य नियम आज आपण अभ्यासणार आहोत। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। कुंडलीत एकूण 12 ग्रह असतात। प्रत्येक ग्रह हा प्रत्येक भागावर आपला प्रभाव सोडतो। हा प्रभाव शुभ किंवा अशुभ दोन्ही असू शकतो। तो कसा ओळखावा यासाठी बिंदू आणि रेखा हा प्रकार अष्टक वर्गात सांगितलेला आहे। कुंडलीत ग्रहांचा शुभ प्रभाव जिथे असेल तिथे बिंदू दिले जातात आणि अशुभ प्रभाव ज्या ठिकाणी असेल तिथे रेखा दिल्या जातात। या बाबतीत उत्तर भारतीय ज्योतिषी आणि दक्षिण भारतीय ज्योतिषी यांच्या विचारांमध्ये किंवा फलकथनाच्या पद्धतीमध्ये फरक पडतो। म्हणजे आपल्याकडे आधी सांगितल्याप्रमाणे कुंडलीत ग्रहांचा शुभ प्रभाव जिथे असेल तिथे बिंदू दिले जातात, याच्या नेमकं उलट उत्तर भारतीयांमध्ये ज्योतिषी शुभ प्रभावाच्या जागेवर रेखा देतात, पण परिणाम मात्र सारखेच असतात। आपण शुभ प्रभाव गृहीत धरून अष्टक वर्गाचा अभ्यास करतो। आपल्या पद्धतीमध्ये बिंदूंना जास्त महत्त्व आहे। आता कुंडलीमध्ये शुभ प्रभाव कसा पडतो ते जाणून घेऊया। प्रत्येक ग्रह स्वस्थानापासून म्हणजे पत्रिकेत तो ज्या स्थानात असेल तिथून इतर ग्रह कोणत्या स्थानात असेल किंवा त्यापासून कितव्या स्थानात असेल तर तो शुभ होईल त्यासाठी बिंदू दिला जातो आणि त्या ग्रहाला दुसऱ्या ग्रहाचं स्थान समजा नाही हे आवडलं तर रेखा दिली जाते। हे शब्दांपेक्षा आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ। म्हणजे सूर्य पत्रिकेत ज्या स्थानात बसलेला असेल, समजा एखादी मेष लग्नाची पत्रिका आहे आणि सूर्य त्यात प्रथम स्थानात बसलेला आहे, तर तो स्वतःला नेमके किती मार्क देईल आणि कोणत्या स्थानात असताना स्वतःला मार्क देईल? तर 1, 2, 4 म्हणजे चतुर्थ, सप्तम, अष्टम, नवम, दशम आणि एकादश असं स्वस्थानापासून 8 स्थानात असताना सूर्य स्वतःला मार्क देतो। चंद्र सूर्याला केव्हा मार्क देईल? तर पत्रिकेत चंद्रापासून सूर्य जेव्हा तृतीय, षष्टम, दशम आणि एकादश स्थानात चंद्र सूर्याला मार्क देईल। या पद्धतीने अष्टकवर्ग पद्धतीमध्ये प्रत्येक ग्रहाला नियम दिलेले आहे। आपण उदाहरण म्हणून सूर्य अष्टकवर्ग प्रत्यक्ष बनवून बघूया, म्हणजे तुम्हाला त्यातील नियम कळतील। त्याहीपेक्षा ग्रहांचं एकमेकांशी असलेलं नातं अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट होऊ शकतं। कोणता ग्रह कितव्या स्थानी दुसऱ्या ग्रहांना बिंदू देतो किंवा रेखा देतो, म्हणजे शुभ परिणाम देतो की अशुभ देतो, तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी आपण ही एक पत्रिका घेऊया। इथे आपण कोणतेही आकडे लिहिलेले नाही आणि पॉइंट मेन्शन करू की कोणता ग्रह दुसऱ्या ग्रहाला कुठे पॉइंट देईल। आता सूर्य प्रथम स्थानात बसलेला आहे, तो स्वतःला प्रथम, द्वितीय, चतुर्थ,
सप्तम अष्टम नवम दशम आणि एकादश अशा आठ ठिकाणी असताना पॉइंट देतो. चंद्र सूर्याला तृतीय, तो ज्या ठिकाणी बसला आहे तिथून तृतीय, षष्ठ, दशम आणि एकादश स्थानात या चार भावांमध्ये बिंदू देईल. ही स्थानं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. तो नकाशा मी तुम्हाला दिलेला आहे, यातून तुम्हाला अभ्यासाला हा विषय समजून घ्यायला सोपा जाईल. अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा आता स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे नंतर ते तुम्ही शांततेने लिहून घ्याल. बुध हा ग्रह सूर्याला स्वस्थानापासून तृतीय, षष्ठ, दशम, एकादश ही चार स्थानं, याशिवाय म्हणजे उपचय स्थानं, याशिवाय त्रिकोण स्थानं म्हणजे 5-9 या स्थानांमध्ये पॉईंट देतो. गुरु हा ग्रह सूर्याला पंचम, षष्टम, नवम आणि एकादश या स्थानांना पॉईंट देतो. शुक्र हा ग्रह 6, षष्ठ, सप्तम आणि व्यय या स्थानांमध्ये सूर्याला पॉईंट देतो. लग्नापासून सूर्याला तृतीय, षष्टम, दशम, एकादश म्हणजे उपचय स्थानं आणि 4 व 12 या स्थानांमध्ये असेल तर पॉईंट मिळतात. एकंदरीत सूर्य स्वतःला 8 बिंदू देतो. शनी देखील सूर्यग्रहाला 8 बिंदू देतो. गुरुग्रह मात्र 4 बिंदू देतो. मंगळ हा ग्रह 8 बिंदू देतो. मंगळ चंद्र हा ग्रह सूर्याला 4 बिंदू देतो. बुध 7 देतो. तर लग्नापासून सूर्याला 6 बिंदू मिळतात. अशा प्रकारे 7 ग्रह आणि 1 लग्न 8 मिळून 48 बिंदू सूर्याला मिळतात. प्रत्येक ग्रहाला किती बिंदू मिळतील हे ठरलेलं असतं. मंगळ या ग्रहाला 39 बिंदू प्राप्त होतात. रवी ग्रहाला 48, शुक्राला 52, बुधाला 54, चंद्राला 49 आणि लग्नाला 49 असे बिंदू प्राप्त होतात. आपण जेव्हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो त्यावेळी नैसर्गिक शुभग्रह हा प्रकार प्रामुख्याने येतो. त्यात गुरु महाराजांना सगळ्यात शुभ मानलं जातं. मात्र असं का, असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला अष्टक वर्गात सापडतं. गुरु महाराजांना एकूण 56 बिंदू मिळतात आणि गुरुदेखील इतर ग्रहांना 56 बिंदू देतो. गुरु महाराजांच्या खालोखाल बुध 54, त्याखालोखाल शुक्र 52, चंद्र आणि लग्न 49 बिंदू, रवी ज्याला आपण उग्र ग्रह म्हणतो त्याला 48 बिंदू, शनी आणि मंगळ ज्यांना आपण अशुभ ग्रह मानतो त्यांना फक्त 39 बिंदू अष्टक वर्गात प्राप्त होतात. अष्टक वर्ग पद्धतीच्या बिंदू व रेषांचा नियम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण थांबूया. अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून आपण सर्वाष्टक वर्गाचा अभ्यास करू. हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यासमोर ठेवणार आहोत. त्या सुरुवातीला काही गणिताचा भाग देखील येईल, म्हणून तो व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून गोचरफळ, महादशा व अंतर्दशा यांचे फळ, व्यवसाय, नोकरी व वैवाहिक आयुष्य, आर्थिक लाभ, शिक्षण, संतती, कुटुंब, वास्तुसुख, वाहनसुख, आयुष्ययोग अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा.
यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.